स्वाती गोडसे आपण पाहताय न्यूज 18 लोकमत दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला तांडव वेब सिरीज संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. तांडव वेब सिरीज विरोधात भाजप आक्रमक झालेली आहे. सिरीजमध्ये हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप भाजप नेते राम कदम यांनी केलाय. तसंच या वेब सिरीज विरोधात घाटकोपर पोलीस स्थानकात त्यांनी तक्रार देखील दाखल केलेली आहे आणि या विरोधात भाजपनं आता एक प्रकारे आंदोलनच सुरू केलंय. आज पोलिसांकडे मागणी केली की तांडव जी वेब सिरीज आहे त्याचे निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि कलाकार यांच्या विरोधामध्ये आम्ही FIR दाखल व्हावा अशी मागणी केली. ज्या पद्धतीनं हिंदू देवीदेवतांचा त्यांनी अपमान केला, हिंदूंच्या भावना दुखवण्याचं दुस्साहस केलं आहे, तर पोलिसांना आम्ही सगळे व्हिडिओज दाखवले आणि पोलिसांनी देखील स्वीकारलं की त्यांनी हिंदूंच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि त्यांनी FIR करण्याच्या दृष्टिकोनातून पुढे कारवाईला सुरुवात केली आहे. ते निर्माता, दिग्दर्शक, लेखक आणि कलाकार यांना आजच समन्स पाठवत आहेत. त्यांना सगळ्यांना उद्या घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट, कारण त्यातलं जे संभाषण आहे ते संभाषण काही विशिष्ट जातीधर्माला दुखावणारं आहे. 295 IPC 295A हा ॲक्ट आणि त्याच्यासोबत IT ॲक्ट असे तीन प्रकारचे गुन्हे पोलीस त्याच्यावर दाखल करतात. बघत पुढची बातमी. औरंगजेब प्रिय असेल तर कोपऱ्यापासून साष्टांग दंडवत म्हणत सामनामधून काँग्रेसला चिमटा काढण्यात आलाय. सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला संभाजीराजे यांच्या वधाचा संपूर्ण घटनाक्रमच काँग्रेसला ऐकवण्यात आलेला आहे. औरंगाबादचं नामांतर केल्यानं लोकांचं विश्वासाचे प्रश्न सुटणार आहेत का असे मुद्दे नाव बदलण्यास विरोध करणारे उपस्थित करतायत. पण ते काहीही असलं तरी औरंगजेबाच्या कोणत्याही खुणा निदान महाराष्ट्रात तरी ठेवू नयेत या मताचा मोठा वर्ग आहेच असं काँग्रेसला यातून ठणकावून सांगण्यात आलंय. त्यामुळे आता पुन्हा एकदा औरंगाबाद नामांतरणाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगलाय. काँग्रेसवरती हल्ला नाही. औरंगजेब काय आहे, औरंगजेब काय होता हे दाखवलं. औरंगजेबाच्या प्रेमात कोणी पडू नये. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी, राजकारण्यांनी संभाजी राजांवरच प्रेम करावं अशी माझी भूमिका आहे. आजचा सामना जर आपण वाचला असेल की ज्यांचं त्या औरंगजेबावरती कणभर जरी प्रेम असेल तेही निघून जाईल. औरंगजेब हा एक क्रूर शासक होता, तो धर्मांध होता आणि त्याला परधर्माविषयी अजिबात प्रेम नव्हतं. अशा राजाच्या स्मारकांविषयी किंवा एखाद्या शहराच्या नावाविषयी महाराष्ट्रच काय देशामध्ये कोणीही आग्रही असू नये ही भूमिका शिवसेनेची आहे. त्याच्यामुळे संभाजीनगर हे जे नाव आम्ही देतो आहोत किंवा दिलेलं आहे त्याच्यावरती कोणी आक्षेप घेण्याचा प्रश्नच. सध्या राज्यात संभाजीनगरच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. भाजप आणि मनसे या मुद्द्यावरून आक्रमक झाली असून सत्ताधारी शिवसेनेला यावरून कोंडीत पकडलं जात आहे. स्वतःच्या अहंकाराचा विषय येतो तेव्हा उखाडदियाची भाषा आणि आता संभाजीनगरचा राज्याच्या अस्मितेचा विषय येताच काँग्रेसला कोपरापासून साष्टांग दंडवत तर सत्तेसाठी एवढी लाचारी कुठे फेडाल ही पापसारी असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. संभाजीनगर झालं पाहिजे या विषयामध्ये जनभावना स्पष्ट असताना, कठोर असताना त्या ठिकाणी सामनाची भाषा बदललेली दिसते. सत्तेसाठी लाचारीत सामनाची भाषा कशी बदलते ते आम्ही पाहिलं. स्वतःचा अहंकार असेल, स्वतःच्या नेत्याचा अहंकार असेल तर भाषा असते उखाड दिया, पण राज्याच्या अस्मितेचा, छत्रपतींच्या अस्मितेचा विषय असेल तर भाषा बदलते कशी. कोपऱ्यापासून दंडवत घालतो, आज कोपऱ्यापासून दंडवत घालतो म्हणणारे उखाडदियाची भाषा का करत नाही आहेत का? केवळ सत्तेसाठी लाचारिणी, सत्तेच्या लाचारीची पाप हे कुठे फेडणार आहे हा आमचा शिवसेनेला सवाल आहे.
आता बातम्या आहे बेळगावमधून, महत्त्वाची बातमी आहे बेळगावमधील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर जात होते आणि त्याचवेळी इथल्या कर्नाटक पोलिसांनी यड्रावकरांना रोखून धरलं आणि त्यामुळे त्यांना आता परत माघारी फिरावं लागलंय. हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी ते त्या ठिकाणी उपस्थिती लावण्यासाठी जात होते, मात्र कर्नाटक पोलिसांनी त्यांना रोखलं आणि त्यामुळे त्यांना आता परत माघारी फिरावं लागलंय. आणि जवळपास 13 लोक ह्या सगळ्या सीमा प्रश्नामध्ये हे शहीद झालेले आहेत, त्यांना अभिवादन करण्याच्या दिवशी सुद्धा, गेल्या वर्षी सुद्धा हाच प्रकार घडला, त्यावर्षी सुद्धा हाच प्रकार घडला. एकंदरीत कर्नाटक शासनाची ही जी हुकुमशाहीची पद्धत आहे ही निश्चितपणे निषेधार्ह आहे. आणि आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोक, सन्माननीय आज अमित शहा राज्य देशाचे गृहमंत्री आज खरं म्हणजे बेळगावात आहेत, त्यांची भेट मागितलेली होती पण ती भेटसुद्धा नाकारणं ही अतिशय दुर्दैवी आहे. तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सीमा भागातील लढवय यांनी बलिदान दिलं आणि त्याच हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा आजचा 17 जानेवारी हा दिवस आज बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांच्या वतीनं सीमा भागातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज बेळगावच्या दौऱ्यावर येत असल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिक दरवर्षी ज्या मार्गाने रॅली काढतात त्या मार्गावरती परवानगी देण्यात आली नव्हती आणि त्यामुळे पर्यायी मार्गानं आज ही रॅली काढण्यात आली आणि या रॅलीच्या अनुषंगानं बेळगाव शहरात रॅली मार्गावर कडेकोटाचा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय. तर दुसरीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीने अमित शहांची भेट मागितली होती आणि तशी मागणी देखील त्यांनी केली होती, मात्र ही भेट देखील आता शहांनी नाकारली आणि त्यामुळे सीमा भागात संतापाची लाट आहे. त्यामुळे समितीमधील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर समितीतील कार्यकर्त्यांशी यावेळी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. भेटीची गारानं तुम्ही मांडणार होतं पण परवानगी देण्यात आली नाही, नेमकं तुम्हाला काय सांगण्यात आलं? मुळात या सरकारकडून आता अपेक्षा ठेवायच्या की नाही हा मला प्रश्न पडला आहे. हे सरकार देशाचं नसून एका पक्षाचं आहे अशी आम्हाला भावना आता वाटू लागले, कारण गेल्या 15 दिवसापासून आमच्या नेत्यांनी त्यांची भेट मागितली होती. ती भेट काही कुठल्या वादविवादासाठी नव्हती, तर जे देशातली एक बहुप्रलंबित लढा आहे तो कुठेतरी संपुष्टात यावा आणि या देशाच्या जनतेला जी 64 वर्षापासून न्यायाच्या अपेक्षेत आहे त्यांना कुठेतरी न्याय मिळावा यासाठी होता. पण त्यांना खरोखर या देशातल्या जनतेची कुठेतरी या देशातल्या जनतेच्या भावनांची काळजी आहे की नाही हा प्रश्न या माध्यमातून आम्हाला करावाच आवडतो. आता दौरा त्यांचा होतोय, तुम्हाला काय नोटिसा वगैरे दिल्यात का कर्नाटक पोलिसांनी, बेळगाव पोलिसांनी, किंवा मार्ग पण बदलण्यात आला होता रॅलीचा? आजचा मार्ग बदलण्यात आला नाही, तर त्यांनी रॅली आमची रद्दच केली आहे. 3 लाख ते 4 लाख लोकांची अपेक्षा असणाऱ्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव होत नाही आणि जिथं 300 लोक प्रातिनिधिक स्वरूपात हुतात्म्यांना अभिवादन करतात त्या ठिकाणी कोरोना होतोय. हा कोरोना फक्त सीमावासियांना आणि मराठी माणसांसाठीच आहे काय का हे नवीन म्युटेशन भाजप सरकारनं तयार केलंय हे त्यांनी खरोखर जाणून घेतलं पाहिजे. सर, अमित शहांनी भेट नाकारलेली? अमित शहांच्या भेटीसंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं सीमा प्रश्नासंदर्भात काही चर्चा करण्यासाठी आम्हाला वेळ द्यावा अशा प्रकारचं पत्र 8 दिवसापूर्वीच गृहमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये पाठवलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलेलं आहे, इथल्या पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठवलेलं आहे. पण हे दुर्दैव आहे की त्यांचा कार्यक्रम आधीच ठरलेला असल्यामुळे तुम्हाला ही भेट काय घेऊ आम्ही देऊ शकणार नाही अशा प्रकारचं एक पत्र इथल्या प्रशासनानं महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठवलेलं आहे. महाराष्ट्राच्या संबंध बीजेपीच्या नेते मंडळीने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. यामध्ये चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्याशी तुम्ही काय संपर्क? मी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं महाराष्ट्राचे बीजेपीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना फोन केला होता. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला ते भेट देणार आहेत म्हणून सुद्धा, परंतु दुर्दैवानं ही भेट मिळालेली नाही हे त्यांनी ध्यानात घ्यावं. आणि महाराष्ट्र सरकार, इथला बीजेपीचा जो नेता असतो तो इथल्या कानडी माणसाच्या बाजूनं बोलतो, पण महाराष्ट्रातले बीजेपीचे नेते मात्र मूग गिळून गप्प बसतात, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18, लोकमत, बेळगाव. आणि एक धक्कादायक बातमी आहे नाशिकमधून. नाशिकच्या इगतपुरी भागात जन्मदात्या पित्यानंच 2 मुलांना अमानुषपणे मारहाण केली आहे. स्वतःच्याच मुलानं या वडिलांनी मारहाण केलेली आहे. आईच्या निधनानंतर पोरक्या झालेल्या या मुलांचा पित्याकडून अशा पद्धतीनं छळ होत असल्याचं समोर आलंय. राहुल मोरे असं या व्यक्तीचं नाव आहे आणि हा रेल्वे विभागात कामाला असून तो मुलांचा छळ करत असल्याचं समोर आलंय. इगतपुरी पोलीस स्थानकात या वैरी वडिलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, पण अजूनही या व्यक्तीला अटक करण्यात आलेली नाहीये. पप्पांनी लावले
आणि पप्पा जास्त मारता असं मी खोटं म्हणलं तर आणि दीदीनी तो आणि दीदी भावला तो काय केलं नाही आम्ही तरी आम्हाला मारतात सगळ्यांचे राग आमच्यावर काढतात पप्पा आणि मम्मी मम्मी झाडूनी मारती दीदीला आणि मला आणि पप्पा कशानी कसं पण नाही मारता दिसेलची पट्टी घेता नाही तर कामाचा बैल घेता नाही तर लाकडी नाही तर कामाची कामाचं ते लाकडी घेता आम्हाला परवा दुपारात 2 वाजता इगतपुरी पोलिसून फोन आला होता का ते तुमच्या भाषणाला तुमच्या पाहुण्यांनी खूप मारलेले आहे त्यांना सुजाळून टाकले तर तुम्ही येऊन त्यांना घेऊन जा नाहीतर तो माणूस त्यांना मारून टाकेल तसा आहे आम्ही लगेच त्या दिवशी रात्री 8:30 वाजता लगेच निघालो आम्ही 4:30 वाजता नाशिकला आलो नाशिकवरून इगतपुरीला गेलो इगतपुरी पोलिसला गेलो मग तिथून पोलीसवाल्यांनी त्यांना फोन केला राहुल मोऱ्यांना का तुम्ही मुलांना घेऊन पोलीस स्टेशनला या मग ते आले तेव्हा आम्हाला माहीत पडलं काही कोणाला एवढं मारलेलं आहे त्यांनी त्यामुळे या मुलांच्या जीवाचा प्रश्न आहे त्यामुळे News 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर तरी किमान आता पोलीस प्रशासन या घटनेची दखल घेतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि यानंतर आता बातमी आहे मंगळवेढ्यातून बर्ड फ्लू संदर्भात मंगळवेढ्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे 1000 कोंबड्या पशुसंवर्धन विभागानं शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट केल्या आहेत काही दिवसांपूर्वी कोंबड्यांचा मृत्यू झालेला होता आणि त्या कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता तर नागरिकांनी घाबरून न जाता जर कुठे कोंबडी किंवा इतर पक्षी मृत आढळले तर तातडीनं त्यांनी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधायचा आहे आणि संपर्क साधून त्या विभागाला कळवा तसंच अशा पक्ष्यांना हात लावणं देखील टाळा असं आवाहन या ठिकाणी प्रांताधिकारी उदयसिंग भोसले यांनी केलंय त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता अशा पद्धतीनं जर तुमच्या परिसरात मृत पक्षी आढळला तर त्या संदर्भात संबंधित विभागाला कळवण्यास विसरू नका आणि यानंतर बातमी आहे नांदेडमधून नांदेड जिल्ह्यातील 2 गावांमध्येही कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचा अहवाल प्राप्त झालाय या गावातील कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्यात आलेली आहे तर मागच्या 8-10 दिवसांपासून जिल्ह्यातील काही गावांमध्ये कोंबड्या कावळे बगळे मरण पावल्याच्या घटना घडल्या होत्या तर माहूर तालुक्यातील पापलवाडी आणि कंधार तालुक्यातील नावंद्याची वाडी इथल्या कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचा अहवाल आता भोपाळ प्रयोगशाळेनं दिलाय त्यानंतर दोन्ही गावं ही संसर्गग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेली आहे आणि योग्य ती खबरदारी जी आहे ती घेण्यासाठी या नागरिकांना सांगण्यात येत आहे मुजीब शेख आमचे नांदेडचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत मुजीब आता अहवाल पॉझिटिव्ह आला या कोंबड्यांचा या पक्ष्यांचा त्यामुळे एकूणच काय खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात येते मुजीब माझा आवाज येतो आपल्यापर्यंत तर काही तांत्रिक अडचणींमुळे मुजीब शेख आमचे नांदेडचे प्रतिनिधी त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत पण ही नांदेडची दृश्य आहेत आपण पाहतोय गेल्या 8-10 दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अशा पद्धतीनं कोंबड्या कावळे आणि बगळे देखील मरण पावल्याच्या घटना घडल्या त्यानंतर त्यांचा अहवाल लॅबमध्ये पाठवण्यात आला आणि त्यानंतर सॅम्पल पाठवल्यानंतर तो जो अहवाल आहे तो बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आलेला आहे आणि त्यामुळे योग्य ती खबरदारी जी आहे ती आता या जिल्हाभरात घेणं महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगानं प्रशासन खबरदारी घेत आहे का तिथल्या नागरिकांना अलर्ट केलं जात आहे का याची माहिती नांदेड जिल्ह्यातून आपण जाणून घेत राहणार आहोत एकूणच आपण पाहतोय राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये आता बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय आणि नांदेडमधल्या बर्ड फ्लूच्या या बातमीसह अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो बघत रहा News 18 लोकमत आणि आता टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची व्यथा सांगणारी बातमी आहे टोमॅटोचे दर कोसळल्यामुळे उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर आणि अकोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी टोमॅटोचं उत्पादन घेत असतात एकरी 1-1.5 लाख रुपये खर्च करून तयार झालेल्या टोमॅटोला आता 2 रुपये किलोचा कवडी मोल भाव मिळतोय आणि त्यामुळे इथला शेतकरी जो आहे तो पुरता हवालदिल झालाय आणि इथल्या शेतकऱ्याने चक्क टोमॅटोवर नांगर फिरवलाय खंदरमाळ इथल्या रामनाथ कसबे या शेतकऱ्यानं तर टोमॅटो तोडून मेंढ्यांना खाण्यासाठी टाकलेत
आल्यानंतर बातमी आहे मनमाडमधून. कांद्या पाठोपाठ आता भाजीपाल्याच्या भावात देखील मोठी घसरण झाली आहे. सर्वात जास्त कोबीचे भाव घसरलेत. कोबीच्या मोठ्या गट्ट्याला 2 ते 3 रुपये असा अगदी मातीमोल भाव मिळतोय आणि त्यामुळे पिकांचा खर्च देखील मिळत नाही आहे, तसंच वाहतुकीचा खर्च देखील निघत नाही आहे. त्यामुळे हा शेतकरी पुरता मेटाकुटीला आलाय. तर तिकडे चांदवडच्या दरेगावमध्ये देखील लखन देवरे या शेतकऱ्यानं 1 एकरावरील कोबीच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवलाय. आणि आता आमच्या खास शो संदर्भात आम्ही आमचा खास कार्यक्रम बायजूस यंग जिनियस कार्यक्रमामध्ये यंग जिनियस लिडियन नादस्वरम हिची भेट घेतली होती. या कार्यक्रमात आल्यानंतर तिचा अनुभव कसा राहिलाय हे जाणून घेऊया तिच्याचकडून. बायजूस यंग जिनियस में हमारी कोशिश है आपसे मिलवाएं उन नायाब सितारों से, उन नायाब हीरों से जो कि हमारे देश भर में फैले हुए हैं. यंग जीनियसेस जिनकी उम्र छोटी है पर कारनामे बड़े. एक ऐसे ही यंग म्यूजिकल जीनियस से हम रूबरू हुए बायजूस यंग जीनियस में. उनका नाम है लिडियन नादस्वरम जो अभी हमारे साथ जुड़ रहे हैं वापस. लिडियन हाय, दिस इज आनंद. हाउ आर यू? हेलो अंकल, I'm fine, uncle. Thank you. How was the experience on Baiju's Young Genius? Because I had a fantastic time watching you perform, talking to you. Did you enjoy yourself? Of course, I did enjoy myself, and it was an honor for me to be there. And I also played in a Steinway piano, so which is very rare to play in India. What stood out for me was your Jugalbandi, that impromptu, you know, jamming with Shankar sir. Yeah, I also did with Shankar Mahadevan uncle, which was a real bless for me. Great. And how has the family back home reacted? How have your friends reacted? Yeah, they're also happy by watching me on the Baiju's Young Genius show. And they're all feeling really happy. And they shared it and they spread the news. Thanks, Lydian. Thank you so much. Thank you. तर लिडियन या जिनियसने त्याचा अनुभव अशा पद्धतीनं शेअर केलेला आहे. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.